मी देवेंद्र फडणवीस यांना 22 तारखेला सुट्टी जाहीर करण्याची विनंती करणार आहे. चंद्रशेखर बावनकुळे. 22 तारखेला सुट्टी जाहीर करावी अशी अयोध्येच्या कार्यक्रमानिमित्त मी देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्र्यांना विनंती करणार आहे. सरकारला मागणी करणार आहे. कोराडी येथील महालक्ष्मी जगदंबा मंदिरात 6000 किलोचा शिरा करण्यात येणार आहे. विष्णू मनोहर हा शिरा बनवतील. मोठं आयोजन महालक्ष्मी जगदंबा संस्थानात होणार असल्याचं भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलेलं आहे. तसेच बांगर बाबतीत ते बोलताना म्हणाले, त्या भावना असतील त्यांना आणि देशाला माहीत आहे 2024 पंतप्रधान हे मोदी होतील. शासकीय सुट्टी जाहीर करावी अशी मागणी रामभक्तांनी मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रामध्ये मला केली आहे. मी माननीय देवेंद्रजी, एकनाथजी आणि अजितदादा यांना विनंती करणार आहे की 22 तारखेला राम जन्मभूमीच्या या प्रतिष्ठापनेच्या कार्यक्रमानिमित्त जो अयोध्याला कार्यक्रम आहे आणि महाराष्ट्रातली जनता ही प्रत्येक मंदिरामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने हा सोहळा संपन्न करणार आहे आणि संपूर्ण महाराष्ट्राचा ही मागणी आहे रामभक्तांची की सरकारने सुट्टी जाहीर करावी. तर मी आज माननीय मुख्यमंत्र्यांना मागणी करणार आहे की महाराष्ट्रामध्ये 22 तारखेला अयोध्याला जी प्रतिष्ठापना होणार आहे प्रभू रामचंद्राची, त्या दिवशी महाराष्ट्रातसुद्धा रामभक्तांची मागणी मान्य करावी. नागपुरातसुद्धा तशाच पद्धतीनं जो आहे तो दिवस साजरा केला जाणार आहे. विशेष आयोजन करण्यात आलं आहे. कोराडीच्या मंदिराचं काय विशेष आयोजन? महालक्ष्मी कोराडी मंदिरामध्ये 6000 किलो एकाच कळईमध्ये राम हलवा तयार होणार आहे आणि 6000 किलो एकाच कळईमध्ये राम हलवा करण्याकरता महालक्ष्मी जगदंबा ट्रस्ट आणि हा जो हलवा तयार करणार आहे सुप्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर हे या ठिकाणी हा राम हलवाचा कार्यक्रम करणार आहेत. महालक्ष्मी जगदंबा ट्रस्ट आयोजित करणार आहे आणि एक मोठा आयोजन श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थानामध्ये होणार आहे. संतोष बांगर यांनी म्हटलं की 2024 नरेंद्र मोदी पंतप्रधान नाही झाले तर भर रस्त्यात मी फाशी घेईन. काय संतोष बांगर म्हटले की 2024 मोदीजी पंतप्रधान समजा नाही झाले तर मी भर चौकात फाशी घेईन. नाही, त्या भावना व्यक्त केल्या असतील. हा भावना आहेत पण त्यांना हे माहिती आहे आणि हे देशाने ठरवलं आहे की ऐतिहासिक बहुमताने माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी 2024 पुन्हा प्रधानमंत्री होणार आहेत. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, नागपूर.